ग्रुप नंबर 8, अरे आहेत, ग्रुप नंबर 9, ग्रुप नंबर 10, अरे वा अभिनंदन, ग्रुप नंबर 11, 10 आहेत का? पण फीलिंग कशी झाली शाळेत बसलेलो आपण, आपले वर्ग शिक्षक टीचर प्रेझेंटिंग येतात असं, यस सर, यस मॅडम, बरं वाटलं जरा आजचा दिवस हा विशेषत्वानं मराठी स्त्री आज बघायला मिळाला याचं कौतुक आहे तुमचं सगळ्यांचं जोरदार, आणि आपण कौतुक करू, खूप छान. बघा, संस्कार आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी आज आपण टिकवल्या ना तर त्या येणाऱ्या पिढीला हा ठेवा मिळेल. मला असं वाटतं की आमच्या वयातल्या मुलांना, म्हणजे जे 15 ते 35 या वयोगटातली मुलं आहेत, मुलं, त्यांना मंगळागौरी कार्यक्रमच माहीत नाही. बरं, का नाही माहिती त्यांना? कारण तो संस्कृती त्यांच्या आई वडिलांनी टिकून नाही ठेवली. बरं, तुम्ही काही बोटावरती मोजणारे लोक आहेत, त्यांनी ते टिकवलंय. आपण वाहत आहोत संस्कृतीचे, हे महत्वाचा भाग आहे. आणि आज इथे तुम्ही खेळणार, इथे नाचणार, इथे बागडणार, इथे आनंद व्यक्त करणार, इथे अकुला मैदान तुमच्यासाठी. पण त्याचबरोबर तुम्ही एका महत्वपूर्ण संस्कृतीचे वाहक आहात, याचं पुण्य देखील तुम्ही कमावताय. ही स्पर्धा बाजूला आहे, स्पर्धा एक निमित्त आहे, पण तुम्ही येणाऱ्या पिढीला देणारा तो वसा आणि वारसा आहे, याच्यासाठी तुमचं एकदा पुन्हा एकदा कौतुक आहे. आणि विजयदादा देशेकर यांचं आपण जोरदार टायनी कौतुक करूया की त्यांनी आपल्याला सगळ्यांना वज्रमुठाने एकत्रित केलं. आज महत्वपूर्ण सोहळा हा साजरा होतोय. ही ताई मला आता स्टेशन साईडला दिसली, बरोबर ना? मी बोललो नाही, खूप सुंदर दिसते, तयारी करून आपल्याच कार्यक्रमाला चालली असेल, माझं लक्ष बरोबर असतं, कारण मी तिथे कपड्यांना इस्त्री मारत होतो. मी पहिल्यांदा भिजत भिजत आलो आज, ऍक्च्युली गाडी नाही आणली. मी बोललो हिला त्याला आपण बाईकवर जाऊ, आणि मी तिला बोललो ते खरं झालं, बोललो आम्ही, मी राहतो खारघरला, तिकडनं कल्याणपर्यंत आलो पाऊस नाही लागला, टिटवाळ्यापर्यंत आलो पाऊस नाही लागला, हे टिटवाळ्याचा चौक आहे ना पाठीमागे तिथं पाऊस लागला आणि थांबायला जागाच नव्हती. मेलो चला महागणपती बाप्पाने आपल्याला भिजवलं, धुवून घेतलं आम्हाला. खूप छान वाटलं. सगळे टिटवाळ्यातले आहेत की बाहेरचे आहेत? टिटवाळ्यातले किती आहेत हात वरती करा, पाठीमागचे टिटवाळा. ओके, बदलापूरचे किती जण आहेत? अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, आईला, हे तर आपलेच कडचे आहेत. थांबा इकडे हात वरती करा, कल्याण. ओके चला, कल्याण ईस्ट वाले किती आहेत? नाही, कल्याण वेस्ट वाले, हे सगळे कल्याण वेस्ट वालेच आहेत. हा, वेस्ट इज, वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, खूप छान, अभिनंदन. मी येता येता तुमच्या इथनं झालो, दिवाळी पहाटचा कार्यक्रम मी कपिल पाटील साहेबांचा होता, तिथे मी आलेलो, कार्यक्रम संपता संपता आलेलो, बऱ्याच जणांनी मला बघितलं असेल. पण तुमच्याकडे जो सांस्कृतिक ठेवा आहे ना, मला तर वाटतं कल्याण ईस्ट वाल्याने काही पडलेलं नाही, कारण कल्याण वेस्टमुळे संस्कृती टिकली. कारण बऱ्याच मी कोळीवाड्यातले कार्यक्रम बघितले, दिवाळी पहाड बघितली, त्याच्यानंतर होळी उत्सव बघितला, रांगोळी महोत्सव बघितला, आंबा महोत्सव बघितला, मिसल पाव बघितलं, सगळं बघितलं कल्याण वेस्ट मध्ये. विशेषत्वाने ते खडकपाडा साईडला भरपूर कार्यक्रम असतात, त्या साईडचे लोक खूप, मला असं वाटतं कधी कधी खारघर सोडून त्यांच्यामध्ये राहायला जावं. चला ठीक आहे, मी आता एक 2 मिनिटं तुमची घेतो, चालेल ना? माझा आवाज तुम्हाला त्रास तर देत नाही ना? हा, भरपूर वाय ग, लांबून लांबून पोरी माझा आवाज ऐकतात, आमचा दादा आहे असं बोलतात. चला ठीक आहे, ज्या राजांच्या मुळे, ताई तुम्ही थोड्या बाजूशी बोलत असाल तर 1 मिनिट मला द्या, तुमचा भाऊ आहे मी, चालेल ना ताई? कंटाळा नाही ना आला तुम्हाला? सुरुवात करतोय मी, कारण मी तुमचा वेळ आत्ता का घेतो माहिती का? मधी कोणच माझा ऐकणार नाही, जो येईल तो तोच करेल टांग टिंग टांग, मला कोण ऐकेल? मला ऐका ना तुम्ही, 2 मिनिटं मला पण वेळ द्या, मी काहीतरी बोलतोय, मला काहीतरी बोलायचं आहे. कारण अशा कार्यक्रमांमध्ये आम्हाला शक्यतो आमंत्रण नसतं, पण मला असतं. कारण तुम्ही मला तर वाटतं जेवढे हळदी कुंकू नाही केले त्याच्यापेक्षा जास्त हळदी कुंकू मी करतो. हो हो, या वर्षी मी 143-144 हळदी कुंकू केले, त्याच्यामध्ये 100 खेळ पैठणीचे कार्यक्रम केले. आणि कधीतरी असाच मी देशेकर दादांशी बोलणार आहे की कधीतरी आमच्या सगळ्या महिला ज्या आज येणार आहेत त्यांच्यासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम पण ठेवा, त्यांना पण खेळ पैठणीमध्ये सहभागी होऊ द्या, अशाच पद्धतीचा कार्यक्रम होऊ द्या. नवरात्रामध्ये परत तुमच्या
खडकपाड्यामध्ये आहे मी कुठेतरी एका स्पॉटवरती, मला अजून ते ॲड्रेस नाही मिळाला आहे. चलो ठीक आहे, मी तुम्हाला एक छत्रपती शिवाजी राजांचं उदाहरण सांगतो. एकाने सहज विचारलं, काही तुमच्या गप्पा जराशा शांत झाल्या म्हणजे मला बरं वाटेल. जाऊ द्या भांडू नका. एकाने विचारलं, भारत माता की, हा प्रश्न तुम्हाला आहे, उत्तर द्या मला, माहित दे रे. भारत माता की जय का म्हटलो आपण? हात वरती करा, मी माईक पोचवतो. तुम्ही बोला, मी बोललो भारत माता की, तुम्ही बोलले जय. कारण काय, का बोलले भारत माता की जय? दे माईक कोणाला तरी. तिला लास्टला ताईने हात वरती केलाय, व्हाईट केस वाले त्यांच्या मागे. उत्तर पाहिजे ना ताई, 2 मिनिटं चर्चाच करायची तर. संस्कृती देतो ना आपण, कारण आपल्याला भारताबद्दल अभिमान आहे म्हणून. अभिमान आहे, जोरदार टाळ्या वाजवा, खूप छान. चला पुढच्या ताई आहेत, त्यांच्याकडे द्या पटकन, एक एक वाक्यामध्ये उत्तर द्या पटकन. भारत माता, माता म्हणजे एक स्त्री आहे, एक आई आहे, ती सगळ्या जगाला थोरवी गाऊन दाखवते. वा, आणि तीच संस्कृती सगळीकडे पसरवते आणि मुलांना पण संस्कृतीचं ज्ञान देऊन मोठं करते. वा, खूप छान, अभिनंदन, जोरदार टाळ्या. त्या ताई तुमची वेळ संपली, एकच वाक्य आपल्याला, एकच वाक्य, वेळ कमी आहे. अजून कोण आहे इकडे उत्तर देणारा? त्या ताई पुढे आहेत. म्हणजे इतर प्रगत देश झालेले आहेत पण माता कुठेच म्हटलं जात नाही. टाळ्या वाजल्या पाहिजे. माता की जय म्हटलं जात, बाकीचे सगळे देश देश आहेत, भारत फक्त माता आहे. त्या पुढे ताई आहेत बघा, एक ताई हात वरती करा ताई. हा बघूया कोण कोण, अरे त्यांना पण शूट कर जरा, बघू दे. येस, भारत मातेचा विजय कायम गरजेत राहिला पाहिजे म्हणून मला असं वाटतं आपण भारत माता की जय म्हणतो. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की भारत देशालाच आपण माता म्हणतो. येस नक्की, म्हणून ते भारत माता की जय कायम विजयी पताका. चला पुढे, कॉलेज स्टुडंट आहेत का इकडे कोण उत्तर देतील? चला ठीक आहे, हा प्रश्न कोणाला विचारलाय माहितीये तुम्हाला? ताई तुम्हाला माहिती नसेल, हा प्रश्न 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी राजांना विचारण्यात आलेला. क्यू कहते हो स्वराज्य को माता, क्यू कहते हो भारत माता की जय? संभाजी राजांना हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी उत्तर दिली, धार 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 उत्तर दिली. त्यांनी खूप भयंकर उत्तर दिलं, त्याच्यापैकी काही निवडक उत्तर आम्ही काढलेत. त्यांनी जवळपास 1.25 तास उत्तर देत होते ते लोक, 1.25 तास. आणि ते कोणाला देत होते माहितीये का? निर्लज्ज नालायक औरंगाला उत्तर देत होते. तोच नेहमी विचारायचा, क्यू क्यू कहते हो भारत माता की जय, क्या दिया है उस भारत माता ने. आणि त्यावेळेला संभाजी राजे शिवाजी राजे यांनी उत्तर दिले, त्याच्यातली निवडक उत्तर अशी आहेत, ही हिंद भूमी प्रभू रामचंद्रांच्या एक वचनानं परिपूर्ण झाली आहे, भगवान श्रीकृष्णाच्या मोर पिसानं ती रंगलेली आहे, गंगा मातेच्या पाण्यानं ती पवित्र झालेली आहे, शिवशंकराच्या डमरून ती रोमांचिक झाली आहे, हिमालयानं तिला शुभ्र धवल बनवलंय, अजिंठा वेरूळच्या लेण्यांनी तिला गोंधळलंय, निबिड अरण्यांनी तिला शृंगारलंय, यज्ञाच्या धुम्रानं ती गंधयुक्त झालीय, करुणा आणि अहिंसेनं तिला पुष्ट बनवलंय, महाभारतानं तिला चित्रभूत केलंय, सदैव सत्याला मस्तकी धरणारी, क्षमेला हृदयेत बसवणारी, शीलवंताला सखा मानणारी, पराक्रमाला बाहूत वळणारी, आणि आमच्या आया मौळींच्या कपाळावरती कुंकुवाचा टिळा लावणारी ही स्वराज्याची भूमी आमची माता आहे, आमची माता आहे. आज अनेक ठिकाणी जाती धर्मांचा उल्लेख केला जातो, तो गुजराती, हा मारवाडी, तो भैया आहे, तो अण्णा आहे, ह्या जाती धर्मांबद्दल गुरफटलं जातं सगळ्यांना. शिवाजी महाराजांच्या काळात असं काही उदाहरण घडलं नसेल? हो घडलं, घडलं, एक उदाहरण घडलं, 2 मिनिटात उदाहरण संपवतो. उत्तर भारतातल्या सुलतानाचा स्तुती पाठक कवी भूषण, उत्तर भारतातला सुलतान म्हणजे आजच्या भागातला मुख्यमंत्री, आणि त्याचा तो पीए होता, लिपिक होता, लेखक होता, आणि त्याला शिवाजी महाराजांचं कार्य त्याला कळलं आणि महाराजांवरती फिदा झाला. तो रायगडावरती आला, तिथे येऊन शिवाजी महाराजांवरती कविता करू लागला. कविता करता करता एका दिवशी एक माणूस आले, तिथे दर्शन घेऊन झालं, बसलेल्या युवकाला पाहिलं, त्याला विचारलं कोण तू, त्याने उत्तर दिलं मी उत्तर भारतातल्या सुलतानाचा स्तुती पाठक कवी भूषण. कशासाठी आलात? शिवाजी महाराजांवरती कविता करण्यासाठी आलोय. मग केल्या का? हो भरपूर. मग एखादी म्हणून दाखवतोस, अनेक दिवसापासून बसलेला, त्याला कोणच भाव देत नव्हता, कोणीतरी विचारलं म्हणून आनंद उत्साहानं तो म्हटला हो हो भरपूर कविता लिहिल्यात. मग तसं समोरचा गृहस्थ म्हणाला, मग एखादी कविता म्हणून दाखवतोस? हो म्हणतो ना, जरूर म्हणतो. परत एक प्रश्न विचारला,
तू कधी शिवाजी महाराजांना कधी पाहिलंस का? त्यांनी सांगितलं नाही, मी कधीच पाहिलं नाही. बरं चल, कविता लिहिल्यात एखादी म्हणून दाखव. त्यांनी कविता सुरू केली. कवी भूषणांची कविता कोणाला माहिती आहे? नाही. कविता प्रत्येकाला माहिती आहे, पण ती कवी भूषणांची हे माहीत नाही. कविता कोणती होती? इंद्रजिमे जंप पर रावण सुदंप पर वाडव सुवंप पर रघुकुल है राज है पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है नामा मृग दंड पर चीता मृग चुंड पर भूषण वि तुंड पर जैसे मुग राज है तेज तम अंश पर कन्न जिमे कंस पर त्यो मलिच पंच पर सर शिवराज है. समोरच्या माणसाला कविता आवडली, समोरच्या माणसाला कविता आवडली, आणि समोरचा माणूस अतिशय आनंदित झाला. त्याला परत एकदा सांगितलं, अरे म्हण ना, अजून एकदा कविता म्हण. म्हटली, अरे परत एकदा म्हण. परत एकदा म्हणली, अरे पुन्हा म्हण ना. पुन्हा एकदा म्हणली कविता म्हणून म्हणून कवी भूषण कंटाळून गेला. समोरच्या माणसाला वैतागून म्हणाला, अरे कोण तू, किती वेळा कविता म्हणायला लावलीस, कोण आहेस कोण? तसा तो समोरचा माणूस शांतपणाने उद्गारला, अरे ज्याच्या नावानं कविता म्हणतोस ना तो शिवाजी महाराज मीच आहे. अरे का थांबलास? जितक्या वेळी कविता म्हणणार होतास ना तेवढी बक्षिस तुला देणार होतो. त्या दिवशी कविभूषण उद्गारला, राजे तुमची बक्षिस स्वीकारण्यासाठी नाही आलो, तुमच्या आशीर्वादाची थाप माझ्या पाठीवरती पडावी म्हणून इथपर्यंत आलो. आणि कविभूषण सरकारची किंमत शिवाजी महाराजांनी वाढवली, तेव्हापासूनच या स्वराज्यामध्ये अनेक लेखक वादक स्तुतीपाठक आणि माझ्यासारखे निवेदक व्याख्याते स्टेजवरती उभे राहू शकले. भाग्य आपलं, आपल्याला असा राजा भेटला. अरे म्हणूनच तर मंदिरावरती कळस आहे, दारावरती तुळस आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या कपाळावरती कुंकुवाचा टिळा आहे, कुंकुवाचा टिळा आहे. नीताताई विजय देशेकर ताईंचं आगमन झालंय, जरा जोरदार टाळ्या वाजवू आपण. वहिनी साहेब मनपूर्वक स्वागत आपलं. त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व सासूबाई आल्या का? जाऊबाई आल्या, सासूबाई आल्या. आई नमस्कार. इथे या कार्यक्रमाला या भेटलेल्या ना, मला त्यांची फॅमिली मला माहिती आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वहिनी नमस्कार, बसा. सगळ्या सूचना ठळक पद्धतीनं तुम्हाला सांगण्यात येतील, त्या सगळ्या सूचनांचं पालन करा. प्रत्येकाला, प्रत्येक ग्रुपला वेळ आहे 10 मिनिटं. इथे आल्यानंतर क्विकली तुम्ही सेट होऊन लगेच कार्यक्रमाला सुरुवात करायची. तुम्हाला सेट होण्यासाठी फक्त 30 सेकंदाचा अवधी आहे. तुमचे इथे लागल्यापासून वेळ काउंट केली जाईल. ते 30 सेकंद सोडल्यानंतर कार्यक्रमाला तुमच्या सुरुवात झाली पाहिजे, नाहीतर मार्क्स तुमचे कमी होतील याची दखल तुम्ही घ्यायची. आणि नियम अटी म्हणजे मी पण त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे माझेही मार्क तुम्ही पकडणार आहात. येस, नक्कीच. जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा जागा उपलब्ध करून द्या, म्हणजे त्यांना पहिला बसायला संधी द्या. मध्ये चलो मी नीताताईंच्या सासूबाई आणि पाहुण्यानं विनंती करतो, ताई या सगळ्या तुम्ही पुढच्या कोचवरती बसलेल्या. 10 ग्रुप आहेत, त्या 10 ग्रुपच्या 10 मेंबरनी हातवरती करा. अध्यक्ष त्या ग्रुपचे मंडळाचे मेन अध्यक्ष असतील. ग्रुप लीडर 10 चे 10 ग्रुप लीडर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ग्रुप लीडर पुढे या. दीपा प्रज्वलनासाठी सगळ्यांनी या, काही या लवकर. 10 ग्रुप लीडर लवकर या, वेळ नका लावू. काही दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी राजे यांच्या मूर्तीला हार अर्पण करायचा आहे. चला या ही लवकर, मागे नका राहू. 1-2 मिनिटं थांबा. हा वैशाली ताई कुठे असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी या. ताई एका बाजूला थांबून घ्या, सगळ्यांनी एका बाजूला थांबा. ताई सरका एका बाजूला. आपल्या पायात चपला असतील तर त्या काढून घ्या, आपण दीप प्रज्वलित करणार आहोत. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा. आज मला खूप काही शिकायला मिळणार आहे. इथे आलेल्या सगळ्या महिलांचा
खूप खूप स्वागत. मंगळागाव ह्या दृष्टिकोनातून सगळ्या बायका इथे आलेल्या आहेत आणि यांच्यासाठी खास नीताताईंनी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. सगळ्या खूप सुंदर दिसता आहेत, फार सुंदर दिसत आहेत. दीप प्रज्वलित करून आपण आपल्या प्रोग्रामचा सुरुवात करूया. शून्य मिनिट. या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थितः नमस्तस्य 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दया रूपेण संस्थितः नमस्तस्य 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 नमो नमः. कनेक्ट कर काकू या पुढे. चला मम्मी या तुम्ही पण दीप प्रज्वलित करा. अध्यक्ष सगळे टीमच्या सगळ्या मेंबरांनी सोबत या. हळदी कुंकू आहा. चला ताई दिवा लावून घ्या. पहिला दिवा लावा, त्याच्यानंतर गणपती बाप्पाला हार अर्पण करा, छत्रपती शिवाजी राजांना हार अर्पण करा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्य सुसर्वदा. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूळ आरंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमोवंत अनंत या राघवाचा. प्रतिपत चंद्रलेखे वर्धेष्णुर विश्ववंदिता शाह सुनुष्य वसैषा मुद्रा भद्रा यराजते. आनंदाच्या या सोहळ्यात आनंदाचे क्षण आपण सर्वजण अनुभवतात. आपण सर्वजण या भारत मातेच्या संस्कृतीचा पूजन सोहळा आज मंगळागौरीच्या वतीनं आपण अर्पण करणार. सौभाग्य आणि सौभाग्याच्या लेण्यानं पतिजय देवाच्या नावाचं आपण सौभाग्य अंगावरती शृंगाराच्या स्वरूपात सजवला. या शरीराला भारत मातेनं खरे तर जितक्या सुबकतेनं आज पाहिलं त्याच सुबकतेनं आज आपण सर्वजण नटून थटून सजून सर्वजण इथपर्यंत पोहोचलात. सर्वांचं कौतुक अभिनंदन. आणि त्याच कारणामुळे आज खरं तर आपण या क्षणाला जवळून अनुभवत आहात. चार क्षण सुखाचे असं म्हटलं जातं, त्या चारही क्षणांना आपण जवळून अनुभवलात. प्रत्येकानं यावं, आपली कला सादर करावी. मी दीप प्रज्वलित करून मी पाहुण्यांना विनंती करतो, अध्यक्षांना विनंती करतो, पुन्हा एकदा आपण स्थानपन्न व्हा असं नसतं वा. श्रावणातला हा महत्वपूर्ण सोहळा आणि या आज खूप सारे खेळ पाहायला मिळतील, ज्यामध्ये विशेषत्वानं वेगळी फुगडी वटवागुळ फुगडी आज अजून एक ते सागोटा पागोटा आगोटा पागोटा मला नाही माहित नव्हतं, मी खेळतच नाही ना, आता बघायला मिळेल. खरं तर हा सोहळा मी 9 वर्षा आधी बघितलेला, त्याच्यानंतर आज माझा योगायोग आलाय.
सो खूप छान वाटतं या इथे कशा पद्धतीच्या रचना असतील, कोणी गाऊन इथे कला सादर करणार आहे तर कोणी सॉन्ग प्ले करून कला सादर करणार आहे, विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कला आविष्कार इथे बघायला मिळणार आहेत आणि त्यामध्येच आपण सर्वजण कार्यक्रमाला सुरुवात त्या क्षणांमध्ये होत असताना पूर्वार्ध सुरू झालेला आहे आणि रिजन्सी हॉलमध्ये आपण सर्वजण टिटवाळा शहराच्या काही फुटांवरती विराजमान आहोत. सर्वांचं मी निवेदक विवेक पोरजी आणि माझी सहकारी निवेदिका सुषमाजी शर्मा यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चलो ताई सगळेजण बसले का? हे उभं राहिलेले अध्यक्ष कोण आहेत? अच्छा इकडचे सेवक आहेत. येस येस इथे काम करणारे आहेत. दादा बसा लवकर खाली, ताई खाली बसा पटकन. इथे जे काम करणारे आहेत डीजे वाले असतील, फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असतील, इथे काम करणाऱ्या सर्व स्वयंसेविका ताई असतील, यांच्या सगळ्या पदाधिकारी असतील, त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. खूप मेहनत करून हा कार्यक्रमाला त्यांनी सहकार्य केलंय. विजयदादा तुमचं मनपूर्वक आभार विशेषत्वानं आणि नीताताई तुमचं देखील मनपूर्वक आभार. नीताताई या पुढे तुम्ही बसून घ्या. मी पहिला ग्रुपला आमंत्रित करतोय. खरे तर ज्या भाषेनं समृद्ध केलं, ज्या भाषेनं मान सन्मान दिला, ज्या भाषेत माऊलींची माया, शिवरायांचं तेज, तुकोबांची अभंग गाथा अशा मराठी मातृभाषेतल्या आमच्या कल्याण खडकपाळ्याच्या आदरणीय राधिकाताई मंगळागौर कल्याण यांना मी निमंत्रित करतो. आपण सर्वांनी जोरदार त्यांच्यासाठी वाजूया. पहिला ग्रुप, पहिला स्पर्धक इथे येतोय. मंगळागौर कार्यक्रमाला सुरुवात. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. लेणं सौभाग्याचं, अस्मितेचं, सौभाग्याचं प्रतीक कुंकू, जंतुनाशक हळदी, हिरव्या वांगण्या, मौतिकतेची नथणी, थांबणारे जोडवे, दुसरा ग्रुप तयार राहायचा आहे. 10 मिनिटांनंतर तुम्हाला बोलवण्यात येईल. अन्नपूर्णा माता स्टॉप. यांचे म्युझिक आहे का रे? म्हणणार आहेत माईक पाहिजेत ना? ए ताईना माईक दे रे. सोन्या दुसरा माईक दे. माझा माईक मागू नका, मी देणार नाही. हॅलो ताई, गोंधळ थोडस थांबूया आपण. घालू नका, सगळ्यांनी शांतपणे बसा. सगळ्यांना या गोष्टीचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे? हो घ्यायचा आहे. हॅलो चला ताई तुमची वेळ सुरू होते आता. नमस्कार. राधिका मंगळागौर ग्रुप सादर करीत आहे मंगळागौरीच्या खेळांचे विविध प्रकार. सुरुवात करूया मंगळागौरीच्या आरतीने. हस्तासी जोडूनी गौरीसी वंदूनी सखे करू पूजना, चल चल सखे करू पूजना, चल चल सखे करू पूजना. फुगड्यांचे प्रकार तवा फुगडी, दंड फुगडी, केरसुणी, मांडी फुगडी, एका हाताची फुगडी आणि नखुल्या. खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे, उंच उंच चिरे, तुझी माझी फुगडी घर घर फिरे, घर घर फिरे, घर घर फिरे. सडू बाई सडू. सडू बाई सडू, तांदूळ सडू,
सडू बाई सडू तांदूळ सडू एवढे तांदूळ कशाला जावई यायचे जेवायला सडू बाई सडू तांदूळ सडू सडू बाई सडू तांदूळ सडू तडू बाई सडू काचकिरडा काचकिरडा पाय मुरडा काचकिरडा पाय मुरडा पायावर बसला बागुरडा ची बाई हा गाणेरडा काचकिरडा पाय मुरडा काचकिरडा पाय मुरडा काचकिरडा आळुंकी साळुंकी आळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडफू बाई पगडफू गेले होते राना विसरले पाना पगडफू बाई पगडफू पगडफू बाई पगडफू गो गोफिणू बाई गोफिणू अर्ध्या रात्री गोफिणू गोफिणू बाई गोफिणू अर्ध्या रात्री गोफिणू गरे घ्या गरे पोटाला बरे न खायच्याची म्हातारी मरे मेली त मेली कटकट गेली केळीच्या पानात बांधून ने गोफिणू बाई गोफिणू अर्ध्या रात्री गोफिणू दिंड्या दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लंब दोरी दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लंब दोरी मका खोड ग पोरी मक्याला पिक भारी दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लंब दोरी अटुशपान अटुशपान बाई हटुश गोटतोळे घालू आपण लटुश हिरवा दाणा करूश पुरणाची पोळी खाऊश ये गौरी ये माझ्या अंगी ये आलीस त ये लवकर ये चाफ्याचं फूल मला हुंगायला दे हटूश पानबाई हटूश गोटतोडे घालू आपण नटूश झुंकुलुकू झुंकुलुकू झुंकू कपाळी कुंकू झुंकुलुकू झुंकू कपाळी कुंकू कुंकू का ग लाल लगीन झाले काल नवरा कुठं गेला मुंबईला गेला परत का ग आला करमत नाही त्याला काय आणलं तुला इश्य लाज वाटते मला टामटवळी टामटवळी टवळी टवळी कंबर लवली 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 टामटवळी टवळी टवळी कंबर लवली 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 टाम टवळी 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 सुपारी चिकनी सुपारी फोडून दे सई फोडून दे लाल गुंडी फोडून दे सई सोडून दे चिकनी सुपारी फोडून दे सई फोडून दे लाल गुंडी तोडून दे सई तोडून दे करवंट्या सोन्याच्या करवंट्या म्यानातून उसळे तलवारीची पात म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडने सात वेडात मराठे वीर दौडने सात वेडात मराठे वीर दौडने सात जिम्मा बैल जिम्मा दोन दोन बैलांची लागली झुंज ग लागली झुंज दोन दोन बैलांची लागली झुंज ग लागली झुंज तिथे माझ्या विरवल्या सांडल्या पोरी ग सांडल्या पोरी तिथे माझ्या विरवल्या सांडल्या पोरी ग सांडल्या पोरी धाकट्या दिराला गवसल्या पोरी ग गवसल्या पोरी दोन दोन बैलांची लागली झुंज ग लागली झुंज लाडू जिम्मा एक दोन तीन तीन चार एक दोन तीन तीन चार आंबा पिकतो रस गळीतो कोकणचा राजा जिम्मा खेळतो जिम पोरी जिम कपाळाचा भीम
भीम गेला फुटून पोरी आल्या नटून सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो या जिम्मानाचा या आमच्या वेण्या घालाया एक दोन तीन तीन चार एक दोन तीन तीन चार होडी आणि गाठोडं एकत्रच पहा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा मी डोलकर दर्याचा राजा घर पाण्यामधी बंदराला करतो ये जा मी डोलकर दर्याचा राजा टिपऱ्या आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जराज पून जा तुझ्या घरी आज गोकुळात सखी तोच चोर चित्त चोर वाट रोखतो हात ओढून खुशाल रंग टाकतो रंग ऊन रंगुनी गुलाब असतो एकटीच वाचशील काय तू तरी राधिके जराज पून जा तुझ्या घरी आज गोकुळात सखी ओढी सगो मी बोल काय पकडू अच्छा ए मी पण आहे का यांच्यात किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला ग कान्हाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्री गयमुनीच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थर थरले कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळसा रंगला ग खेळणारा दंगला टिपरीवरी टिपरी पडे लपून छपून गिरणारी मारी तो ग पिचकारी रंगाचे वेर धरती दिशा धुंद झाल्या निशा रस रंगांच्या धारात नाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खूप छान जोरदार तयार झाला पाहिजेत अभिनंदन सर्वांचं कौतुक अभिनंदन जरा जोरदार तयार झाला पाहिजेत खूप छान मी आदरणीय नीताताईंना विनंती करतो आपण स्टेज वरती या ताई सगळ्या ग्रुप तुम्ही थांबायचं 2 मिनिटं लगेच इथे तुमचा सन्मान होईल कौतुक होईल ताई द्या लवकर प्रमाणपत्र पोहोचवा खूप सुंदर अशी आणि खर तर कौतुक असेल मी नीताताईंना विनंती करतो आपण गिफ्ट सॉरी प्रमाणपत्र आणि एक सुंदरशी गिफ्ट आहे भेट आहे आणि छोटस बक्षीस आहे जो मी पार्टिसिपेट केल्याबद्दल खूप खूप कौतुक अभिनंदन
दुसरा नंबर टीम सगळ्यांनी इथे उभे राहा, इथे उभे राहा, सर्वांचं कौतुक अभिनंदन। ताई लक्षात घ्या, ग्रुप इथे आल्यानंतर 30 सेकंदाचा वेळ, तुमच्या मध्ये जेव्हा तुम्ही मूवमेंट चेंज करता तेव्हा तुमचा आवाज हा जास्त येतो बोलण्याचा, तो आवाज नसला पाहिजे, मार्क इथे नोट होतात, त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतो का बोलण्याचा आवाज कमी ठेवा। तुम्ही चुकलात हे कोणाला माहिती नसतं, पण तुम्ही जर बोललात तर ते कळतं का तुम्ही चुकलात, त्याच्यामुळे शक्यतो आपला तोंड कमी किंवा बंद ठेवलं तर तुम्ही जिंकाल मला असं वाटतं। चलो ताई सगळ्यांनी उभे राहा एकत्र, एक फोटो घ्या, वहिनी मध्ये उभे राहा, सर का ताई राहा जरा उभ्या, सगळ्यांनी प्रमाणपत्र पकडा वरती, ओके धन्यवाद, फोटो क्लिक, ओके थैंक यू, प्लीज बसा। चला पुढची टीम राधिका मंगळागौर कल्याण बिर्ला कॉलेज, राधिका गायत्री मंगळागौर कल्याण बिर्ला कॉलेज, आमचं जानुसो कॉलेज आहे, चला या। वेळ आपली 10 मिनिटे आहेत, झालं ताई सेट, ओके तुमची वेळ सुरू होते आता। किला बाई वे किला चंद्रहार कुणाला
मंडळाच्या सगळ्या महिलांनी बाहेर यायचं आहे, मंडळाच्या सगळ्या महिलांनी बाहेर यायचं आहे. स्वागताला मंडळाच्या सगळ्या महिलांनी यायचं आहे. वृषालादाई शिंदे या ठिकाणी येत आहेत. मंडळाच्या सगळ्या मेंबरनी बाहेर या स्वागतासाठी लगेच यायचंय. ताई चला लवकर. काय आणलं तुला? विशालाच वाटे मला. आदरणीय वृषालीताई शिंदे यांचं आगमन होतोय. सर्व ग्रुप मेंबर आपण सगळ्यांनी गेट वरती या. काही बसून राहा जागेवरती, वेळ आहे अजून. I'm not afraid.
चंदनी लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिले मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिले मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिले मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिले मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या चीज बाई चीज सोडता चीज 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 सुप 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 ला सुपाला सागरी सुप 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 ला सुपाला सागरी सुप 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 ला सुपाला गागरी हे सुप पुण्याग बंदराच हे सुप पुण्याग बंदराच हे सुप वराळी बंदराच हे सुप वराळी बंदराच सुप 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 ला सुपाला गागरी सुप 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 ला सुपाला गागरी सुप 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 ला सुपाला गागरी हे सुप पुण्याग नगरीच हे सुप पुण्याग नगरीच बरोबर 10 मिनिटे आणि त्या 10 मिनिटात तुम्ही संपवलं कौतुक जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताई बसून राहा तिसरा ग्रुप बसून राहा वेळ आहे तुम्हाला अजून काही क्षणात डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सौभाग्यवती येतील त्यानंतर तिसरा ग्रुप येईल चला नीता ताईंना विनंती करतो आपल्या शुभाशय आपण या ग्रुपचं कौतुक करायचं आहे चला ताई लवकर हॅलो हॅलो चेक हॅलो 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 राधिका मंगळागौर गुरु पत्ता स्पॉन्सर केलं सगळं ग्रुपने आमचा जो डान्स केला त्याच राधिका ग्रुपची मी संचालिका बोलते आहे आपण मंगळागौरीचे खेळ खेळतो पण मंगळागौर म्हणजे काय हे कोणाच माहिती नाही मंगळागौर म्हणजे जी मंगल करते ती मंगळागौर आणि गौर म्हणजे माहेरवाशीण कुठली पण गौर असेल तर ती माहेरवाशीण असते चैत्रातली गौर असो ती बसते कुठली पण गौर असो डिसेंबर महिन्यातली गौरी आली तरी ती बसते श्रावणात गौरी आली तरी ती बसते आणि ज्या तिच्या शब्दातच मुळी मांगल्य आहे आणि ज्या स्त्रीचं सौभाग्य अडचणीत असेल तर त्या अडचणीवर मात करून मंगळागौर तिचं सौभाग्य टिकवते आणि तिला जीवदान देते अशी ही मंगळागौर आहे आणि तिचा वारसा आपण हा जपलाच पाहिजे आपला भारत देश हा अत्यंत कृषीप्रधान देश आहे त्यामुळे आपल्या खेळांमध्ये सगळ्या भाज्या पण येतात पाणी येतं हवा येतं सगळंच काही येतं भाज्या येतात बैलजोडी येते पक्षी येतात सगळ्यांना सामावून घेतलं जातं तोच हा भारत देश आणि असाच हा मंगळागौरीचा वारसा जर सगळ्या आत्ताच्या मुलींनी पुढे नेला तर याचं सार्थक केलं तर पुण्य सगळ्यांना लागेल ज्या आयोजकांनी चालू केलेला आहे मंगळागौर ग्रुप स्पर्धा तर हल्लीच्या मुलींना काही कारणास्तव वेळ नसतो पण वर्षातून एक सुट्टी घेऊन जर का तुम्ही मंगळागौर साजरी केली तर तुम्हाला वर्षभराचं चैतन्य मिळतं मंगळागौर म्हणजे एक योगाचं प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये सगळे आसनं आहेत आणि वर्षभराचे टॉनिक तुम्हाला मंगळागौर देते अशी ही मंगळागौर हल्लीच्या मुलींनी जपावं एवढंच मला फक्त सांगायचं आहे बाकी सर्वांना धन्यवाद ताई ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत आणि सुषमाताईंनी 2 मिनिटं बोलायला परमिशन दिली धन्यवाद खूप छान असं ह्यांनी सांगितलंय मंगळागौर म्हणजे काय मंगळागौरीच्या निमित्ताने आपण सगळ्या महिला एकत्र येतो आपला आनंद साजरा करतो रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बघायला गेलं तर बाई एक फक्त घर आणि मूल ह्याच्यासाठी सामर्थ्य असते आणि स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी आज तिने कालपासूनच रात्रीपासून सगळी कामं संपवून सकाळी कधी लवकरात लवकर आपल्याला तयारी करायची आणि कसं मंगळागौरीसाठी जायचं आहे आत्ता पण प्रत्येक ग्रुप येऊन नाचत असणार पण प्रत्येकीचे जागेवर पाय हे आपोआप नाचत असतील की आपण कधी आपला नंबर येणार आहे आणि कधी आपण मंगळागौर खेळायला जाणार आहोत
पटकन बसून घ्या. प्रत्येकाने इथे आलेल्या प्रत्येक महिलेने इथे पूर्ण आनंद घ्यावा हीच इच्छा आहे. मान्यवर वगैरे इथे आलेले आहेत. अतिशय अद्भुतपूर्व हा सोहळा आहे आणि या सोहळा प्रसंगी खर तर खासदारांच्या सौभाग्यवती त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि इतर मान्यवर या सोहळ्या प्रत्यर्थ काही क्षणात इथपर्यंत उभे राहतील. त्याही मध्ये जरा चार पाच खुर्च्या रिकाम्या वाटतात, जरा तिथे पुढे मागे बसून घ्या, जरा चांगलं नाही दिसत ते. मध्ये सात सात खुर्च्या रिकाम्या आहेत, तिथे एक दोन खुर्च्या सोडून तुम्ही बसा. पाठीमागच्या दोघी जणी फक्त पुढे बसा, बस चांगलं दिसेल. जरा एक एक खुर्ची सोडून बसलं तरी हरकत नाही, चांगलं दिसेल. चला तोपर्यंत तुमचा माईक द्या जरा मला. ताई कोण आहे का इथे जो सहा ओळींचा उखाणा घेईल? घ्या ताई, लवकर घ्या, वेळ कमी आहे, ते गेट वरती पोहोचलेत. वेळ कमी आहे, तुम्ही जर वेळ घेतला तर कट मारीन डायरेक्ट, पाहुणे पोहोचतील. नागपंचमीचा केला कानवला, श्रीकृष्णदेव मानवला, श्रीकृष्णदेवाने फोडली हंडी, आली गौरीची संधी, गौरीची शिजली डाळ, चढली घटाची माय, घटाला फोडली वाटी, आली दिवाळीची दाटी, दिवाळीच्या लावते पंत्या, संक्रांत करते विनंत्या, संक्रांतीचा फेडला पारणा. अभिनंदन ताई, खूप छान हा सोहळा आणि या सोहळा प्रसंगी विशाले ताईंचं आगमन. हा सोहळा महत्वपूर्ण, या क्षणाचे आपण साक्षीदार आणि भागीदार. कौतुकानं वृषालीताई श्रीकांत शिंदे, आदरणीय माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे, त्याचसोबत अनघाताई पवार, रीनाताई मुरलीया, धर्मवीर आनंदी घेताई मंत्रा शिष्य ठरला तो एक नंबरचा, छायाताई चर्चा होते हो आहे कई वारी साऱ्या जनतेचा, नेत्राताई उगले, आशाताई राजेश्वर, धर्मवीर आनंदी घेताई मंत्रा शिष्य ठरला तो एक नंबर. महत्वपूर्ण या क्षणाला आपण साक्षीदार आणि भागीदार. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौभाग्यवती, मुख्यमंत्र्यांची सुनबाई वृषालीताई शिंदे, आपलं मनपूर्वक स्वागत. मीनाक्षीताई शिंदे, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. वा, हा सोहळा आनंददायी. मी ताईने विनंती करतो आपण विराजमान व्हा. नेताताई आपण देखील बसा. नेताताई विजय देशेकर आणि विजय भाऊ देशेकर या दोघांच्या महत्वपूर्ण या सोहळ्याने हा आनंद. ताई आपलं मनपूर्वक स्वागत. मीनाक्षीताई एक मायेचा डोंगर आणि आज वृषालीताई या ठिकाणी आलात. ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या आपण वाजूया. ताई मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. सौभाग्याचं देणं सौभाग्याचं प्रतीक आणि या सर्वांनी संस्कृतीचा ठेवा जोपासत हा सोहळा इथे नियोजित आयोजित केला. आतापर्यंत दोन ग्रुपनी खेळ सादर केलेले आहेत, तिसऱ्या ग्रुपकडे आम्ही पदार्पण करत आहोत. 10 मिनिटं एकाला अशा पद्धतीचा हा 11 ते 10 जणांचा ग्रुप इथे आपण बघतोय. 10 ग्रुप याच्यामध्ये पार्टिसिपेट्स आहेत आणि 2 ग्रुप आतापर्यंत झालेले आहेत. ताई आलेली होती, उखाणा बाकी होता, उखाणा पूर्ण करा मग बसा, तेव्हापर्यंत तिसरा ग्रुप येईल. ताई पहिल्यांदा तुम्ही एक ग्रुपचं 10 मिनिटाचं सादरीकरण बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टेजवरती बोलवतो. तोपर्यंत काकींचा उखाणा अर्धवट राहिलेला होता, तो उखाणा 6 ओळींचा पाहिजे अशी आमची स्पर्धा आहे चालू. या इकडे स्टेजवरती, त्यावरती या तुम्ही. तुमचं नाव सांगा आणि उखाण्याला सुरुवात. मी सौ वीणा जोशी. वीणाताईंचा उखाणा ऐकूया. नागपंचमीचा केला कानवला, श्रीकृष्णदेव मानवला, श्रीकृष्णदेवाने फोडली हंडी, आली गौरीची संधी, गौरीची शिजली डाळ, चढली घटची माळ, घटाला फोडली वाटी, आली दिवाळीची दाटी, दिवाळीच्या लावते पंत्या, संक्रांत करते विनंत्या, संक्रांतीचा फेडला पारणा, शिमगा आला धारणा, शिमग्याला मारल्या आरोळ्या, पाडव्याला केल्या पोळ्या,
पाडव्याला उभारली गुढी अक्षय तृतीया मारते उडी गणपती देवा सुखी राहू दे शिवसेनेची सैनिकांची जोडी. वा जोरदार टाळ्या अभिनंदन ताई खूप खूप कौतुक तुमचं गिफ्ट आहे मला तिकडने ताई तुमच्यासाठी सुरेख गिफ्ट आहे यापुढे या या उखाण्याला खूप सुंदर गिफ्ट तुमच्यासाठी विशेष होतो ना बसून घ्या प्लीज फोटो काढू आम्ही ए फोटो काढ रे बाबा काढ धन्यवाद थँक्यू हा काय काय वृषाली ताई ना घेतील ना उखाणं घेतील घाई नका करू मीनाक्षी ताई ना त्या पण घेतील 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 मी आहे ना या दोघींनी एक एक उखाणं नाही घेतला तर निवेदकाला 25,000-25,000 पाऊस देणार आहेत त्या काय टेन्शन नाही घ्यायचं ताई तुम्हाला वेळ 10 मिनिटं तुमची वेळ सुरू होते नारी शक्ती ग्रुप ऐरोली तुमची वेळ सुरू होते एक मिनिट फक्त छायाताई वाघमारे जिल्हा संघटक कल्याण ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवूया आपण ताई मनपूर्वक स्वागत आहे आपलं नेत्राताई उगले शहर संघटक कल्याण ताईंचं देखील मनपूर्वक स्वागत करूया आपण मनपूर्वक स्वागत आहे ताई आणि उर्वरित सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुढचा ग्रुप आहे नारी शक्ती ग्रुप ऐरोली ताई तुमची वेळ सुरू होते आता नारी शक्ती ग्रुप ऐरोली हॅलो आपले आराध्य दैवत श्री गणरायाला नमन करुनी सुरू करूया मंगळागौर या गया मंगळागौर सुरू करूया जय देवी मंगळागौरी गौरी मध्ये गौर बाई मंगळा गौर चला ग मंगळा गौरी काया करूया जागर गौरी मध्ये गौर बाई मंगळा गौर चला ग मंगळा गौरी काया करूया जागर चला ग सख्यांनो घागर फुंकायला घ्या ग गुमुद घागर गुमुदे खेळात जुयो रमुदे गुमुदे घागर गुमुदे खेळात जुयो रमुदे घागर फुंकाया ताके रंगात येऊ दे संचार झाला ग झाला अंगात येऊ दे घागर फुंकाया ताके रंगात येऊ दे संचार झाला ग झाला अंगात येऊ दे सोन्याचे हरा मोत्याने भरा फुगडा खेळायला प्रारंभ करा फुगडा खेळायला प्रारंभ करा पात बाई पात गवतात पात मी घेते ओढ तू घाल जातो पान बाई पान केईच पान फुल पाखर आमचे रागडते छान रागडते छान नऊवारी नेसली कमरेवर बसली डांबर फुगडी मजेत घातली मजेत घातली बस फुगडी तुझी माझी जोडी दाखवू सर्वांना सावनाची गोडी सावनाची गोडी फुलात फुल बाई कमळाचे कमळाचे श्री विष्णूला वाहायचे बाई वाहायचे आपल्या घुमा कशा सूप कशा खेळतात बघा हा चला चला पटकन चला नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू या गावची त्या गावची वृक्ष तोडे झाली शुद्ध हवा गेली कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाचू तरी कशी चला चला आगोटा पगोटा आगोटा पगोटा जीन टी शर्ट घालीन म्हणते गोवा बीच फिरीन म्हणते आगोटा पगोटा नऊवारी साडी नेसीन म्हणते मंगळा गौर खेळीन म्हणते आगोटा पगोटा घालीन म्हणते पिंगोटा चला चला पाणी लाटा पाणी लाटाग पाणी लाटाग पाणी लाटा पाणी अडवाग पाणी जिरवाग पाणी लाटा पाणी लाटाग पाणी लाटाग पाणी लाटा अग ग सुनबाई काय म्हणता सासूबाई अग ग सुनबाई काय म्हणता सासूबाई माझी 2000 ची नोट काय ग केली काय ग केली
भरोसा नाही काय सासूबाई तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही काय बंद पडली म्हणून बंद झाली म्हणून बँक जमा केली बँक जमा केली सुन बाई मला तुझ्यावर भरोसा हाय बाय चला चला मराठवाळी मैत्रिणींचा पिंगा बघा हा पिंगा पोरी ग पिंगा ग पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक वाजवा ग लेक जगवा ग लेक वाढवा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा चला मुल दिंड्या मोडता मोडता आई सावित्रीचा आदर्श घेऊया पोरी शिक ग पोरी पोरी शिक ग पोरी तुला शिकायचं काय भारी पोरी शिक ग पोरी तुला मुलींना शिक्षणासाठी खूप अडथळे येतात कशी ते पहा काचकिरडा काचकिरडा पायमुरडा रस्ता हा निसरडा वळणाची वाट अवघड घाट तरी तू पोरी शाळा घाट तरी तू पोरी ऑफिस घाट शाळा घाट ऑफिस घाट शाळा घाट ऑफिस घाट चला चला दोडका किस्ता किस्ता गोळी किसायला घ्या किस बाय किस बोल तू किस किस बाय किस बोल तू किस गुणकारी आहे तो रक्तवाडी रक्तवाडी किस बाय किस बोल तू किस किस बाय किस बोल तू किस चला चला गरमा गरम फोडणीचे पोहे कोणा कोणाला खायचे तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला गाजर बीट कशाला हिमोग्लोबिन वाढवायला दूध फळे कशाला कॅल्शियम प्रोटीन वाढवायला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला चला चला ताम तौली घेऊया ताम तौली चला चला लकडी की काठी काठी पे घोडा चला बघूया नात्यांचा हटके घोडा हट घोडा हट नात्याची वाट हट घोडा हट नात्याची वाट एक एक नाती जोडूया प्रेमाने त्याला बांधूया भावंडा सोबत खेळूया जीवनाचा आनंद घेऊया हट घोडा हट नात्याची वाट हट घोडा हट नात्याची वाट चला गो काय गोंधळ चाललाय चला लवकर हट्टूश पानबाई हट्टूश पानबाई हट्टूश सुंदर निसावा नट्टूश हट्टूश पानबाई हट्टूश गोडगोड दिसावा नट्टूश चला चला खेळून खेळून दमले ग बाई चला होडीत बसायला जाऊया नदीच पाणी झुळझुळ वाहते होडील माझ्या माहेरी नेते सरसर चालली माझी ना समृद्ध आहे माझं गाव समृद्ध आहे माझं गाव चला ग पटकन लाटणं घ्या खेळायला लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या पांडबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिलं मला सारंगी पेट्या सारंगी पेट्या सडूबाई सडू तांदूळ सडू एवढे तांदूळ कशाला भाऊ यायचाय देवायला देवायला आमचे ताक झाले ताकाल लोणी आले किकीच पानबाई की नेत्रदानाचे महत्व सांगू किती किकीच पानबाई की सागर मासा सुसु शरादा करू विकास वृक्षारोपण करू जगात नेत्रदान करूया सर्वांना दृष्टी देऊया किकीच पानबाई की सागर मासा सुसु चला चला आठवड केलं आठवड केलं आठवड केलं आठवड केलं रूढी परंपरेनं बांधून ठेवलं रूढी परंपरेनं बांधून ठेवलं तांदूळ सुपात सुप माझ्या हातात कशी मी फिरते घेरा घेरा लक्ष्मी येई घेरा घेरा लक्ष्मी येई घेरा घेरा चला रेशमी धाग्यांचा गोप विणायला घेऊया गोप विनू बाई गोप विनू संस्काराचा संस्कृतीचा एकात्मतेचा
वा खूप छान काही चला जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत या ग्रुपसाठी नारी शक्ती ग्रुप आयरोल खूप सुरेख ताई ताई थांबा उभे राहा दोन मिनिटं कोणी जाऊ नका नीताताई या स्टेज वरती नीताताई या स्टेज वरती ग्रुप नंबर चार आहेत का ताई तुम्ही थांबा जरा घाई नका करू एक पाच मिनिटं वेळ आहे तुम्हाला नीताताई या स्टेज वरती लवकर हा प्रत्येकाला प्रमाणपत्र आणि सुंदरचं बक्षीस गिफ्ट छोटस आहे मला पण माहिती नाही पॅकेट मध्ये काय आहे तुम्ही खुला सरप्राईज असेल तुमच्यासाठी प्रत्येकीला गिफ्ट आहे खूप सुरेख आणि खर तर हॅलो हॅलो मी मागे का खूप छान लताताई पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय जरा जोरदार टाळ्या होऊन जातो त्यांच्यासाठी देखील मनपूर्वक स्वागत आहे पल्लवीताई पाटील मनपूर्वक स्वागत महेशदादा पाटील यांच्या सौभाग्यवती आणि काही क्षणापूर्वी ज्यांचं आगमन झालंय कार्यसम्राट आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या सौभाग्यवती वैशालीताई आपलं मनपूर्वक स्वागत आज ऐतिहासिक दिवस आठवणीतला दिवस आणि ज्या क्षणाची आपण प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो तो आपल्या जीवनातला आजचा सोहळा थँक्यू ताई धन्यवाद सगळ्यांचा आभार बसून घ्या प्रथम त्याच्या क्षणीमध्ये अशा पद्धतीचा हा सोहळा आपण बघताय ताई लवकर चला वेळ खूप कमी आपल्याकडे सौभाग्यवतींच्या या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण आलात पाहुण्यांसोबत तुम्ही देखील आहात आणि इतर सर्वच बंधू भगिनी इथे उपस्थित आहात सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे सगळ्यांचं सर या स्टेजवरती हॅलो हॅलो नाही थांबा चला ग्रुप नंबर चौथा स्टेज वरती आमंत्रित करायचं आहे हॅलो हॅलो चला ग्रुप नंबर चार पहिल्यांदा ग्रुप नंबर चार नारी शक्ती ऐरोली झालं सखी सोबती मंगळागौर टिटवाळा इथं लिहिलंय टिटवाळा सॉरी या कल्याण वेस्ट करेक्शन करून घ्या जरा तिथे सखी सोबती मंगळागौर कल्याण वेस्ट ताई लवकर सेटअप लावून घ्या दहा मिनिटं तुमच्याकडे वेळ असेल ताई नमस्कार आणि आलेल्या सर्वांचं मी निवेदक विवेक पौरजी मनपूर्वक स्वागत करतो अशा पद्धतीचा सोहळा टिटवाळामध्ये प्रथमतेने साजरा होतो खूप खूप सर्वांचं कौतुक अभिनंदन या क्षणाला आपण सर्वजण जवळून अनुभवत आहात खूप कौतुकानं सौभाग्यवतींच्या या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण एकत्रित आलात आपलं सर्वांचं मी निवेदक विवेक पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो विनंती असेल आपणा सर्वांना विराजमान व्हा स्थानबंध व्हा क्षणाच्या या सोहळ्यामध्ये आपण निश्चितच वर्षभराचा आनंद मिळवत आहात कमवत आहात ताई तुमची वेळ सुरू होते टाइम किपर तुमची वेळ सुरू होते आता टाइम स्टार्ट टाइम किपर टाइम स्टार्ट साहेब
देवी मंगला गौरी तू आई न सोनिया ताटी रत्नान से दीने माई कांचा वाटी चहा बाई चहा गौते चहा मैत्रिणी मैत्रिणींची फुगडी पहा पहात पहा उठून जा कंबर फुगडी खेळायला जागा द्या तुम्ही जागा द्या सडू बाई सडू तांदूळ सडू एवढे तांदूळ कशाला पावटी आले जेवायला दंड फुगडी दंड फुगडी दंडाची बाईल माझी पिंडाची लाडवा वरणी जाईन ग फुलपाखरुंगी घेऊन येईन ग काका काय झालं नवीन बरोबर आहे स्पेशल अगदी बरोबर आहे हा वेगळी फुगडी आहे दंड फुगडी दंडाची दंड फुगडी दंडाची अहो ही आहे पद्मासनाची ए मस्त एवढं एवढं काय पाठ पाठावर काय गणपती गणपतीच्या नाव काय पार्वती पार्वतीच्या कानात काय तुड्या तुमच्या आमच्या बसुड्या हळदे कुंकू घे तुझ्या नव्याचं नाव घे हळदा कुंकू नाव जोडी आता तुझे नाव बरोबर ठीक आहे घेते मला आजघर माझघर माझघराला लागून स्वयंपाकघर आजघर माझघर माझघराला लागून स्वयंपाकघर स्वयंपाकघराच्या पुढे परसदार परसदारी अंगण अंगणात तुळशी वृंदावन दिवा तुळशी पुढे लावते वाकून आणि संजीवनचं नाव घेते तुमचं मान राखून फुलात फुलबाई कमळाचं कमळाचं श्री विष्णूला वाहायचं बाई वाहायचं बाई वाहायचं शिवारात अडवळ घुम खेळा तुम्ही अडवळ घुम पडवळ घुम अडवळ घुम पडवळ घुम पडवळच्या वेलीवर पाय कसा देऊ कारल्याच्या वेलीवर पाय कसा देऊ नागणीच्या पाणीवर दिवा कसा लावू फुटभर चाकळ्याचं पान कसं देऊ अडवळ घुम पडवळ घुम शिवारी घुम शिवपुरी घुम बाल बाल शिवारा चला आता आहे काय पागोटे वाले पाहुणे चला चला लवकर पागोट अगोटा पागोटा अगोटा पागोटा खालीन म्हणते पिंगोटा मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते लाल साडी नेसेन म्हणते अगोटा पागोटा अगोटा पागोटा तोडका तू किसाता किस बाय किस तोडका किस तोडक्याची फोड लागते गोड आणि तोड बाय आणि तोड किस बाय किस तोडक्याला पाणी घाल घाल माझी वेणी लांब लांब किस बाय किस तोडका किस किस बाय किस तोडका किस तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला फोडले ते पोहे कशाला आजवार सोमवार शंकराला नमस्कार आजवार मंगळवार देवीला नमस्कार तिखट मीठ मसाला फोडले ते पोहे कशाला कातराच्या डेअरीचं हवंय का कुठल्या डेअरीचं हवंय चालेल कुठलं करू गसये सांगाला लोणी का नाही का नाही सरा सरा सोमू गोमूला प्यायला द्या सोमू गोमू सोमू गोमू सोमूचा नाडा सासवे सुनेल
आळुंकी साळुंकी तुझी माझी पालकी रामाची जानकी पगड फू बाई पगड फू केले होते राणा विसरले पाना पगड फू बाई पगड फू पगड फू बाई पगड फू पगड फू बाई पगड फू लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामानी दिले मला सारंगी पेट्या साजणीसू साजणीसू देवळाच्या पाठीमागे महादेवासू कृष्ण गुजरी हरी गुजरी भिंतीवरचा हार माझा हात मदरी काय करू बाय काय करू बाय हटूश पानतू खेळू काय नदीच पाणी झुळझुळ वाहत होडीला माझ्या माहेरी नेत सर सर चालले माझी ही नाव समृद्ध आहे माहेरचं गाव माझ्या माहेरचं गाव हे झालं हे मस्त 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 सासूबाई आणि बहिणीच्या लग्नात बहिणीला दिले बहिणीला दिले सुनबाई काय म्हणते सासूबाई माझे साऊती घेतलेस नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू त्या गावचा त्या गावचा माळी नाही आला बेणी नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा अंगणात ससू कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू राम राई साई सुट सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो या या गुलाल नाचूया आमच्या वेड्या झाल्या लाल एक वेडी लागलेली आहे त्यामुळे आता कोंबडा कोंबडा घ्या अख्खा पैसा कोंबडा आला माझ्या दारी खालीन म्हणते चारा देईन मी पाणी कुकुच कुबाई कुकुच कुकुच कुबाई कुकुच कुकुच कुबाई कुकुच कुकुच कुबाई कुकुच कुकुच मजा आली ना खूप मजा आली ए चला आता आरतीला चला सगळ्यांनी अवतन केलं विसर्जन कराया विसरली मागोती परतली अंबा स्वयंभू देखिली आरती मंगळा गौरी वासूस काशी आपोली तुझी माया भक्ती करी ओवाळू सोनिया ताटी रतनांचे दिवे माणिकांच्या वाती ओवाळू मोती ज्योती भावे करू आरती आरती मंगळा गौरी नमोस्तुते नमोस्तुते भारत माता की वाह अतिशय सुरेख अद्भुत पूर्व या सोहळ्यामध्ये महत्वपूर्ण आपण हा कला आविष्कार इथे सादर केला सर्व टीम मेंबर तुमचं सर्वांचं मनपूर्वक कौतुक कल्याण वेस्ट सखी सोबती मंगळागौर हॅलो हा यांना प्रमाणपत्र द्यायचंय द्या 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 यांना प्रमाणपत्र द्यायला बोला ना काही ना हॅलो नीता ताई
हॅलो नीताताई, नीताताई स्टेजवर या. अतिशय सुरेख काय ही एनर्जी आहे आणि खूप छान सादरीकरण. याच्यासाठी खर तर ताई आपण 10 मिनिटाचं हे सादरीकरण पाहिलं असेल, पण यासाठी कितीतरी दिवस कितीतरी रात्र गेले असतील, कितीतरी तास कितीतरी मिनिटे गेले असतील, कितीतरी क्षण दिले असेल, कितीतरी त्यांनी सगळ्यांनी जे जे संकट त्यांच्यावरती येत असतील त्या सगळ्यांवरती मात करून फॅमिली किचन मुलाबाळांना सांभाळून संसार करून नोकरी करून शिक्षण सांभाळून सगळं करून पण या संस्कृतीसाठी वेळ देत आहेत त्या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांचं अभिनंदन. कल्याण बेस्ट अभिनंदन. सगळ्यांचं अभिनंदन. खूप सुंदर असे एक एक आदरणीय वृषालीताईने विनंती करतो आपण स्टेजवरती या. मीनाक्षीताई आपण स्टेजवरती या आणि वैशालीताई स्टेजवरती यायचं आहे. आपण देखील सर्व पाहुणे जे आता या आपण स्टेजवरती या. पल्लवीताई या स्टेजवरती. आपण देखील स्टेजवरती या. छायाताई वाघमारे, नेत्राताई, आशाताई, ज्योत्स्नाताई स्टेजवरती या. हॅलो 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 हॅलो. लताताई या स्टेजवरती. हॅलो हॅलो. नमस्कार, सुस्वागतम. शिवसेना मांडा टिटवाळा विभाग आयोजित श्रावण महिन्याचं औचित्य साधून आणि या टिटवाळा विभागाचे सन्मानित सर. हॅलो. हॅलो. मांडवा टिटवाळा विभागाचे सन्मानित उपशहर प्रमुख, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय विजयभाऊ देशेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या नियोजनातून साकार होत असलेला बाईपण वारीदेवाच्या तालावर प्रथमतःच या टिटवाळा नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सादर होत असलेल्या मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या सर्व खेळाडूंचं, स्पर्धकांचं, सन्माननीय मान्यवर आणि परीक्षकांचं मांडा टिटवाळा विभाग शिवसेना सन्मान्य विजयभाऊ देशेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने अगदी मनापासून आपल्या सर्वांच्या दोन्ही हात उंचावून टाळ्यांच्या गजरामध्ये आपण प्रथमतः स्वागत करूयात. भारत देश हा जगातील 242 देशांपैकी एकमेव ज्या देशामध्ये स्त्रीच देवीच्या स्वरूपामध्ये होत. हॅलो. देवीच्या स्वरूपामध्ये पूजन होत आणि तीच सिंधू घाटी परंपरा जपण्याच्या माध्यमातून शिवसेनेचं समाजकारण आणि राजकारणाचा सुवर्णमध्य साधत असताना प्रथमतःच या मंगळागौर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाच्या निमित्ताने जे सन्माननीय अतिथी या कार्यक्रमाला लाभलेले आहेत याच सिंधू घाटी परंपरेप्रमाणे अतिथी देवभव या उक्तीप्रमाणे आपण. हॅलो. सन्माननीय मान्यवरांना सन्मानित करणार आहोत. मित्रांनो आपल्याला माहित. हॅलो. मित्रांनो आपल्याला माहित. हॅलो हॅलो. 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 आपणा सर्वांना सर्वज्ञ. सर्वज्ञात असल्याप्रमाणे एखादं राजकीय व्यक्तिमत्व हे घडत असताना जी कौटुंबिक जबाबदारी जी निभावते ती असते स्त्री. हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं स्त्रियांसाठी असल्या कारणाने प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात नक्की असतो, तिचा पाठिंबा नक्की असतो. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये
गेल्या काही दिवसांमध्ये विकासाची जी गंगा आहे ती खऱ्या अर्थाने वाहते आणि त्यांचाच वसा आणि वारसा आपल्या खांद्यावरती पेलणारे त्यांचे सन्माननीय सुपुत्र आदरणीय खासदार संसदरत्न आणि कल्याण विधानसभा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा नेतृत्व संसदेमध्ये करणारे आपल्या लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांचं नेतृत्व करणारे सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या धर्मपत्नी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्नुषा सन्माननीय ऋषालीताई शिंदे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं ताई आपण आलात आणि हा स्टेज शोभायमान केला आपल्या उपस्थितीने. या मंगळागौर स्पर्धेची सन्माननीय विजय शेख आणि शिवसेना मांडा टिटवाळा यांच्या वतीने आपणास खूप खूप धन्यवाद. आणि मी नीताबाईंना विनंती करतो धर्मपत्नी विजयभाऊ देशेकर यांच्या धर्मपत्नी नीताबाईनी देशेकर यांना विनंती करेन की आपण सन्माननीय ऋषालीताई शिंदे यांना आपल्या शुभाताने सन्मानित करावं. आणि उपस्थितांना विनंती एकदा मांडा टिटवाळा स्टाईलमध्ये पुन्हा एकदा जोरदार टाकून आपण धन्यवाद मानूयात सन्माननीय ऋषालीताई शिंदे. माणसं मोठी होतात ती स्वतःच्या कर्तृत्वामुळे आणि माणसाचं मोठेपण जाणवतं हे मात्र त्यांच्या स्वभावातूनच. समाजासाठी झटणारं समाजासाठी जगणारं समाजासाठी मरणारं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि यांच्या लाडक्या सुनबाई आदरणीय ऋषालीताई तुमचं मनपूर्वक कौतुक सौभाग्यवती भवताई. अतिशय अद्भुतपूर्व या सोहळ्यात आपण वेळात वेळ काढून इथपर्यंत पोहोचलात. आपलं स्वागत कौतुक अभिनंदन. पुढील सन्मान करणार आहोत. पुढील आपण सन्मान करणार आहोत मित्रांनो एखाद्या देश किती पुढारलेला आहे एखाद्या देशाचा विकास किती झाला हे बऱ्याच घटकांवरून ठरत असताना त्यामधील एक घटक म्हणजे स्त्रियांचा राजकारणातील सहभाग. अनेकादी स्त्री फक्त नेतृत्व करू शकत नाही तर ती एखाद्या राज्याचं एखाद्या शहराचं किंबहुना देशाचं देखील नेतृत्व करते. आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले मान्यवर ठाणे शहराच्या माजी प्रथम नागरिक अर्थात माजी महापौर ठाणे महानगरपालिका सन्माननीय मीनाक्षी शिंदे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत देखील शुभागमन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे. मी मनीषा वहिनी देशेकर यांना विनंती करेन की आपण मंचावर येऊन सन्माननीय माजी महापौर अर्थात माजी प्रथम नागरिक ठाणे महानगरपालिका मीनाक्षीताई शिंदे यांना आपल्या शुभाताने सन्मानित करावं. आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व स्पर्धकांना विनंती एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण धन्यवाद मानूयात सन्माननीय मीनाक्षीताई शिंदे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय अनघाताई पवार आणि रीनाताई मुदलियार या दोन मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यायचंय. यानंतर पुढील सन्मान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अर्थात आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या धर्मपत्नी सौ वैशालीताई भोईर यांचंही आगमन झालेलं आहे. मी सोनाली वहिनींना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन सन्माननीय वैशालीताई भोईर यांना आपल्या शुभाताने सन्मानित करावं. आणि उपस्थितांना विनंती असेल की निश्चित जसं आपल्या परफॉर्मन्स साठी आपण टाळ्यांची दाद अपेक्षित ठेवतो तशीच या मान्यवरांसाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत की या मान्य स्थितीने खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम येत. हॅलो 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 क्या बात आहे. आणखी एक समयोस्फूर्त माहिती आलेली आहे की आजचा कार्यक्रम हा या अर्थाने आणखी विशेष होतोय कारण आदरणीय वैशालीताई यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अर्थात वाढदिवस आहे. उपस्थितांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या आणि ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि विजयभाऊंच्या वतीने देखील आपणास निश्चित आपल्या अभिष्ट चिंतन दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. यानंतर सन्माननीय अनघाताई पवार यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. मी नीताबाईंना विनंती करेन की आपण
अच्छा माफ करा। यानंतर सन्माननीय जिल्हा संघटक कल्याण ग्रामीण लताताई पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत। आम्ही नीताबाईंनी यांना विनंती करेन की आपण सौ लताताई पाटील यांना आपल्या शुभताने सन्मानित करायचं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व मान्यवर या मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात। सन्माननीय विजय भाऊ आणि नीताबाईंच्या वतीने आपणास खूप खूप धन्यवाद। यानंतर उपजिल्हा संघटक कल्याण ग्रामीण इंदिराताई भोईर यांनाही आपण सन्मानित करणार आहोत। मी पुन्हा एकदा मनीषा वहिनींना विनंती करेन की आपण इंदिराताई भोईर यांना सन्मानित करण्यासाठी मंचावरती यायचं आहे। या सर्व मान्यवरांना मी पुनश्च एकदा शिवसेना मांडा टिटवाळा विभागाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची अगदी खऱ्या अर्थाने शोभा वाढवली। इंदिराताई भोईर आपणास विनंती असेल की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। पुढील सन्मान जिल्हा संघटक छायाताई वाघमारे यांनाही आपण शुभ सन्मानित करणार आहोत। मी नीताबाईंना विनंती करेन की आपण छायाताई वाघमारे यांना आपल्या शुभताने सन्मानित करावं। आदरणीय छायाताई वाघमारे। यानंतर पुढील सन्मान सन्माननीय नेत्रताई उगले शहर संघटक यांनाही आपण सन्मानित करणार आहोत। या कार्यक्रमाच्या यशस्वीती मागे आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे सुषमाताई। मी सुषमाताईंना विनंती करेन की आपण पुढील सन्मान करण्यासाठी मंचावर यावं। नेत्रताई उगले शहर संघटक यांनाही आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित करणार आहोत। सर्व मान्यवर सर्व पाहुण्यांचे खूप खूप धन्यवाद। सन्माननीय नेत्रताई उगले। यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत। सन्माननीय अनघाताई पवार यांनाही आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित करणार आहोत। मी सोनाली वहिनींना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते अनघाताई पवार यांना सन्मानित करायचं आहे। अगदी काही क्षणातच हा शुभ सन्मान सोहळा संपेल आणि पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत। प्रथमतः अनघाताई पवार यांना आपण सन्मानित करतो आहोत। यानंतर पुढील सन्मान आपण घेणार आहोत रोशनीताई पाटील। रोशनीताई पाटील यांनाही आपण सन्मानित करणार आहोत। मी नीताबाईंना विनंती करतो की आपण रोशनीताई पाटील यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं। यानंतर पल्लवीताई पाटील सामाजिक कार्यकर्त्या पल्लवीताई पाटील यांनाही आपण सन्मानित करतो आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या रीनाताई मुदलियार यांनाही आपण सन्मानित करतो आहोत। मी मनीषा वहिनींना विनंती करतो की आपण रीनाताई मुदलियार यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं। कार्यक्रमाच्या निमित्ताने युवती शहराधिकारी स्वतीताई पाटील
याही उपस्थित झालेल्या त्यांनाही विनंती असेल कृपया आपण मंचावरती यायचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या जोशनाताई जाधव यांनाही आपण शुभ सन्मानित करणार आहोत. मी सोनाली वहिनींना विनंती करतो की आपण जोशनाताई जाधव यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. महाराष्ट्र राज्य युवा सेना कोर कमिटी क्षितिजाताई कांबळे याही उपस्थित झालेल्या आहेत. त्यांनाही विनंती असेल कृपया आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपलं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने अगदी मनापासून सहर्ष स्वागत. या मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने आपण उपस्थित झालात. आयोजक सन्माननीय विजय भाऊंच्या वतीने आपणास खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मी नीता वहिनींना विनंती करतो की आपण क्षितिजाताई कांबळे यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. या ठिकाणी सन्माननीय अनघाताई पवार यांना आपण सन्मानित करतो आहोत. मी नीता वहिनींना विनंती करतो की आपण अनघाताई पवार यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. यानंतर मी स्वातीताई पाटील यांनाही विनंती करेन की आपण आपला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. आणि मनीषा वहिनींना विनंती करतो की आपण स्वातीताई पाटील यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. शिवसेना महिला उपशहर संघटक सन्माननीय रजनीताई भोईर आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळागौर स्पर्धेच्या स्पर्धक आहात. आपणासही एक पदाधिकारी म्हणून देखील सन्मानित करणार आहोत. आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावरती यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नीता वहिनींना विनंती असेल की सन्माननीय भोईर यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. यानंतर आपण अगदी काही क्षणाचं थोडंसं नियोजन, अर्थात जसंही ते समयस्फूर्ततेने समजलं की आज अभिष्टचिंतन सोहळा आहे सौ वैशालीताई विश्वनाथ भोईर यांचा, आणि अर्थातच आपल्या सर्वांच्या साक्षीने एक औपचारिक केक कटिंग करून आपण त्यांना पुढील राजकीय अर्थात आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी सर्वजण शुभेच्छा देणार आहोत. मी पुनश्च एकदा मांडा टिटवाळा शिवसेना या सर्वांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सन्माननीय विजयभाऊ देशेकर त्याचप्रमाणे नीता वहिनी सर्व शिलेदार आणि टिटवाळा महोत्सव समितीच्या वतीने आपणास आरोग्यदायी आणि कर्तृत्ववान जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हॅलो. या ठिकाणी विजय भाऊंच्या भगिनी सीमाताई कोळे यांना विनंती असेल कृपया आपण देखील मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे आई सुलाई माऊली त्यांनाही विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचं आहे.
बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है यार तू या अभिष्ट चिंतन सोहळ्यानंतर मी सन्माननीय या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये एक सिंहाचा वाटा उचलणारे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय विजयभाऊंना विनंती करेन की वैशालीताईंना शुभेच्छा आणि सर्व मान्यवरांचे आभार आपल्या शब्दसुमनाने मानावे. सन्माननीय विजयभाऊ. हॅलो. खरं तर आज आमच्या ह्या मांडा टिटवाळ्यासाठी खूप चांगला दिवस आहे. आपले सन्माननीय लाडके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या परिसरात विकासाचं काम करत आहोत. त्यांच्या स्पृश्या आणि आमचे मार्गदर्शक जे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातीने हजर असतात, कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सौभाग्यवती वृषालीताई शिंदे या इथे उपस्थित राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमच्या सर्व महिलांना खूप मोठा उत्साह आलेला आहे कार्यक्रमासाठी. खरं तर हा आमचा पहिलाच वर्ष आहे, म्हणजे महिलांचा पहिलाच वर्ष आहे मंगळागौर स्पर्धेचा. याचं आमच्या महिलांनाही जास्त काही माहीत नव्हतं. आमचं तसं खरं तर टिटवाळा महोत्सव हा दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. दरवर्षी खासदार साहेब येत असतात. निश्चित आम्ही आशा करू की येणाऱ्या या 2024 वृषालीताई या कार्यक्रमाला येतील, आवर्जून येतील आणि त्यांच्याबरोबर सर्व त्यांची टीम येईल. पण खरंच आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली, असंच आपलं सर्वांचं प्रेम या आमच्या महिलांवर असू द्या. आणि या पहिल्याच कार्यक्रमात जर खरं तर मी यांना सांगत होतो बोलायला, पण त्यांना काही बोलता येत नाही महिलांना, त्याच्यामुळे मी माईक हाती घेतला. या कार्यक्रमात महिलांच्या वतीने संकल्प प्रतिष्ठान आमच्या टिटवाळा महोत्सव समितीच्या वतीने जर काही चूकभूल झाली असेल तर ती क्षमा करावी आणि पुढच्या कार्यक्रमाला नक्की यावं. तसंच या कार्य आजच एक अजून आनंदाची बातमी म्हणजे आमचे मार्गदर्शक
कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सौभाग्यवती आमच्या वैशालीताई भोईर यांचा देखील वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील त्यांना खूप खूप शुभेच्छा। तुम जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000। आणि असंच टिटवाळा महागणपती चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना खूप खूप उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या हातून आमच्या या टिटवाळ्यासाठी विशेष लक्ष लाभो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी मागे मध्यंतरी ना एक विषय ऐकलेला मीनाक्षी ताईंच्या बद्दल बीच ला धमकी दिलेली दाऊदला, तर त्या मॅडमला त्या धडाधडीच्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रथम महापौर या मीनाक्षी ताईंना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्वांना माझा नमस्कार। खरं तर आज मंगळागौरचा कार्यक्रम आणि सगळ्या एवढ्या नटून आलेले आहेत आणि त्यांचा उत्साह कुठे कमी होऊ नये, कारण सगळ्यांनी जर भाषण केलं तर मला असं वाटतं की एकदम डाऊन होतील त्या, म्हणून शॉर्टकटमध्येच मी गेल, कारण तुमची मानसिकता मी ओळखू शकते, समोरच्याला ऐकण्याची मानसिकता आपली नसते। आणि खरं तर आज ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून मी टिटवाळ्याला आलेली आहे, तर सर्वांच्या वतीने मला भाषण करण्याची संधी मिळालेली आहे, तर खरं तर खूप कौतुक करावं असं वाटतं की यांनी सांगितलं की पहिल्यांदाच हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि ह्यावर्षी जास्तीत जोमात हा कार्यक्रम दिसतोय। मला असं वाटतं बाईक पण भारी देवा या पिक्चरनंतर सगळ्यांना जास्तीच स्फूर्ती आलेली आहे आणि सगळीकडे ह्या कार्यक्रमाचं जास्ती, आत्ता इथून मला खोपोलीच्या कार्यक्रमाला जायचं आहे, तिथे पण हाच कार्यक्रम आहे। कदाचित हे कार्यक्रम बघून बघून सगळे स्टेप मला पण पाठ झालेत आता, कारण ते सारखं रिपीटेड होतं आणि मला ते बघून बघून आता मला पण यायला लागलं असं वाटतंय। पण एवढंच आहे की तुम्ही स्टेज शेअर करू शकता किंवा तुम्ही स्वतः नाचू शकता, आमच्या राजकारण्यांचं वेगळं आहे, आम्ही दुसऱ्यांना नाचवतो स्वतः कधी नाचत नाही, पण तुम्हाला नाचताना बघून खरं तर खूप कौतुक वाटतं की आत्ताची पिढी कुठेतरी पुढे चालली आहे, कारण पारंपरिक जे आपले सण होते, जी संस्कृती होती, ती लोकांसमोर आणण्याचं परत एकदा आपण ट्रेंड चालू केलेला आहे ह्या 21व्या शतकामध्ये। ह्या सगळ्या गोष्टी जुन्या आपण आठवतोय, कारण एक तो त्यांचा श्रावणामध्ये ज्या माहेरवाशिनी घरी येत होत्या आणि अशा प्रकारे कार्यक्रम त्या सादर करत होत्या, त्याच्यामध्ये मला कळलं की जिमचं जसं आता आपण प्रयोग करतोय तसं त्या डान्सच्या माध्यमातून आपलं शारीरिक हे सांभाळत होतो आपण। खरं तर खूप कौतुक करावं असं वाटतं की आता मोठ्या प्रमाणात महिला बाहेर पडत आहेत आणि अशा कार्यक्रमांमध्ये पार्टिसिपेट करत आहेत। यांनी सांगितलं की महिलांना बोलता येत नाही म्हणून मी माईक घेतलं, मला असं वाटतं घरी त्यांची बायको खूप बोलत असेल, त्यांना बोलून देत नसेल आणि म्हणून कदाचित इथे स्टेजवर ते बोलत आहेत, पण महिला कुठेच कमी नाही, कारण आता तुम्ही स्टेजवर बघताय किती उत्स्फूर्तपणे नाचत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत। आणि खरं तर ह्या सगळ्या टीमचं मी कौतुक करेल की आम्ही ठाण्यावरून इथे येण्यासाठी आम्हाला भाग पाडला आणि आपल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आपले सर्वांचे आयोजकांचे मनापासून आभार आणि जेवढ्यांनी पार्टिसिपेट केले त्या सगळ्यांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत आणि परत एकदा आम्हाला बोलवलं त्याबद्दल आभार मानून मी इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय व्यासपीठ आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा केक कटिंग झाला, मी खूप खूप धन्यवाद देते विजयभाऊ देशेकरांना आणि नीता देशेकरांना, कारण एवढं मोठं कार्यक्रम असताना भाऊ मला घरी आलेले तेव्हा बोलतात वहिनी तुम्हाला 20 तारखेला यायचं आहे, भाऊ नक्की बरं, माझा त्या दिवशी वाढदिवस पण आहे। खूप खूप सगळ्यांचे आभार मानते मी, धन्यवाद। सांगायचं राहून गेलं की खरं तर सर्वात प्रथम आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला पाहिजे, कारण मुख्यमंत्री ज्या दिवसापासून पदावर बसले तर सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीडम मिळाल्या आहे आणि मला असं वाटतं जर ते आता पदावर नसते तर आपण ही मंगळागौर ऑनलाईनच बघितली असती आणि त्याच्यामुळे हा एक वेगळा उत्सव आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ह्या सगळी गोष्टी करायला मिळत आहेत आणि महिलांसाठी खास संधी त्यांनी उपलब्ध केलेली आहे, महिलांना हाफ तिकीट केलेलं आहे, धनश्री योजना चालू केलेली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी खास करून मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार की तुमच्यामुळे आम्ही एवढा चांगला स्टेज शेअर करू शकलो। ओके, धन्यवाद मॅडम। या ठिकाणी आपण एक सन्मान घेणार आहोत, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय जयवंतदादा भोईर यांच्या धर्मपत्नी
पुष्पाताई भोईर माजी नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचंही शुभागमन झालेलं आहे. मी नितवाईनींना विनंती करेन की आपण पुष्पाताई भोईर यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय आणि पुष्पाताईंना विनंती असेल की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या सर्व मान्यवरांचे आपण पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद मानूयात. सन्माननीय ऋषालीताई त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि या मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने हा संपूर्ण मंच शोभायमान केला. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा सन्माननीय विजयभाऊ देशेकर, नीतावेनी देशेकर, सुषमाताई शर्मा सगळ्या टीमच्या वतीने प्रत्येकाचा नामोल्लेख अशक्य असल्या कारणाने सर्वांच्या वतीने सर्व टीमचे मी पुनश्च एकदा धन्यवाद मानतो. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 शिवसेना मांडा टिटवाळा विभाग आयोजित धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं पुढील निवेदन करतील आमचे मित्र सिने अभिनेते, आपल्या सर्वांचा लाडका टिटवाळ्याचा विशाल सदाफुले पुढील मंगळागौर स्पर्धेच्या कार्यक्रमाचं निवेदन करेल. एकदा जोरदार टाळ्या विशालसाठी. शिवसेना मांडा टिटवाळा विभाग आयोजित विजयभाऊ देशेकर आणि नीताताई देशेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला आजचा हा सोहळा मंगळागौर स्पर्धा. या स्पर्धेत आलेल्या सर्व मान्यवरांचे, स्पर्धकांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. चार संघांचे सादरीकरण या ठिकाणी झालेले आहे आणि यानंतर पुढील सादरीकरण करणारा संघ आहे शिवज्ञ ग्रुप नालासोपारा. कृपया परीक्षकांनी याची नोंद घ्यायची नाहीये, हे फक्त भाऊंच्या आणि ताईंच्या खातीर या ठिकाणी आपली कला सादर करायला आलेले आहेत. तत्पूर्वी मंडळी जरा आवाज कमी करा. माझ्या माता भगिनी जरा वडापाव वगैरे काही खात असाल तर तो गपचूप खा. एक विनोद तुमच्या समोर सादर करतो. आता सगळ्या महिला आहेत, तोपर्यंत महिलांसाठीच एक विनोद ऐकवतो. एकदा एक बाई रस्त्याने चालली होती आणि तिच्या मागून आपले मराठी कलाकार दादा कोंडके चालले होते. तर त्या बाईला असं वाटलं की दादा कोंडके तिचा पाठलागच करतायत. पहिले तर ती बाई खूप घाबरली, पण नंतर धाडस करून
दादा कोणकेन म्हणाली, काय हो असं बायकांच्या मागे मागे यायला तुम्हाला लाज नाही का वाटत? पण हे बघा, मी काही तुम्हाला घाबरणार नाही, कारण तुमच्या मागे माझी आई येते. त्यावर दादा कोणके म्हणाले, तू पण काही घाबरू नको, कारण तुझ्या आईच्या मागे माझा बाप येतोय. आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. धन्यवाद. यानंतर पुढील संघ, मी पुढील ग्रुप नाला सोपारा येथून आलेले आमचे सहकारी, या मी पण सहकारीच आहे, या 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 तिकडनं हात पकडा, मी लावतो इथून. नाला सोपारा येथून आलेले शिवाज्ञा ग्रुप, त्यांना मी विनंती करेल की त्यांनी रंगमंचावर यायचंय. परीक्षकांनी या ग्रुपची नोंद घ्यायची नाहीये, हे फक्त सादरीकरणासाठी आलेला भाऊ आणि ताईंच्या मैत्री खातर आलेला हा ग्रुप आहे. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवाज्ञा समूह नाला सुपारा सादर करीत आहोत, चला खेळूया मंगळागौरीचे पारंपरिक खेळ. प्रथमतः मी संकल्प प्रतिष्ठान आयोजित टिटवाळा महोत्सव संस्कृती व परंपरा जोपासणारा तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा महोत्सव या मंगळागौरीचे आयोजक श्री विजयभाऊ मारुती देशेकर तसेच त्यांच्या अर्धांगिनी सोनीता विजय देशेकर यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे आमची कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल. मंगळागौरीच्या खेळाला सुरुवात करते. वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते, वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते, म्हणून तर जिजामाता तुमच्या पुढे तुमच्या चरणा पुढे, म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणा पुढे मान आमची सदैव झुकते, मान आमची सदैव झुकते. आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा, नाही खेळणार बघ दादा कोणा परायाचा वारा. उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, नाही कोणाची परवा. बाई ही शुभाची तलवार हो, बाई हा दुर्गेचा अवतार हो, बाई ही शुभाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही माळीचा श्रृंगार, बाई ही रणरागिणी हुशार ग, माझी माय बाई ही जगताचा आधार. बाई ही शुभाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही माळीचा श्रृंगार, बाई ही रणरागिणी हुशार ग, माझी माय बाई ही जगताचा आधार, बाई ही जगताचा आधार, बाई ही जगताचा आधार. चला बाप्पाच्या आराधनेने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. हा
वासनी ससूर कसा वारा निधरला धगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज जागवा जागवा गौराईला जागवा झुम्मा फुगडीचे खेळ हो रंगवा खेळ खेळू अंगणी धमपुरी धमपुरी धम चल करू रिंगाणा झिमपुरी झिमपुरी झिम अग चल खेळू रिंगाणा झिमपुरी झिमपुरी झिम चला ग चला फुगड्या खेळायला सुरुवात करा चल ग बाई खेळूया फुगड्या आपण खेळूया फुगड्या आपण खेळूया सुंदर सपान पडला बाई ग मंगळा गौरीचं दर्शन घडला बाई ग मंगळा गौरीचं दर्शन घडला बाई ग सासूबाई सासूबाई या हो या गौराईला सजवूया अहो गौराईला सजवूया सासूबाई सासूबाई या हो या गौराईला सजवूया अहो गौराईला सजवूया माझ्या देवीच्या कानात फुगडा माझ्या खेळती संगती फुगडा माझ्या देवीच्या कानात फुगडा माझ्या संगती खेळली फुगड्या मनी आनंदी पाखर उडला बाई ग मनी आनंदी पाखर उडला बाई ग मंगळा गौरीचं दर्शन घडलं बाई ग मंगळा गौरीचं दर्शन घडलं बाई ग चला ग चला काटवट नकोया काटवटी करणा ग काटवटी करणा काटवटी करणा ग काटवटी करणा काटवटी करणा ग काटवटी करणा फुलपा करू घ्या ग छान किती दिसते फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू तवा आणि दंड फुगडी घ्या ग चला पावसाचं पाणी कौलात ग कौलात ग आमच्या फुगड्या डौलात ग डौलात ग डौलात ग डौलात ग हसा हसा जरा हसा निद्रासन पण घ्या निद्रासन पण घ्यायची आपल्याला ढगातून पडल्या मघा ग मघा ग निद्रासन फुगडी बघा ग बघा ग बघा ग बघा ग त्यानंतर राहिले आपला आगोटा नकुळा चला बघू खेळूयात आगोटा आणि नकुळा आगोटा पागोटा घाली न म्हणते फेरफटका व्यायाम काही करी न म्हणते मन ताज ठेवी न म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा चला आता बस फुगडी मध्ये किती प्रकार आहेत ग बघूयात खंडरायाच्या लग्नाला बानू नवरी नटाली बानू नवरी नटाली कालबाई सुपारी फुटाली बानू नवरी नटाली कालबाई सुपारी फुटाली बानू नवरी 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 नटाली कालबाई सुपारी फुटाली सुपारी फुटाली घोडा टप 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 भरत भाऊ गा चाले स्त्रीची दौड ग रेल्वे प्रवास करताना नियमांचे करू पालन ग टप 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 ए चला ग चला नटून थडून आपण माहेराला जाऊया होडीने चला चला बघू सन आयलाय गो आयलाय गो मंगळा गौरीचा मेळ काढून सख्या जमा
खेळायला फुगडा सख्या खेळायला फुगडा सख्या खेळायला फुगडा चला घागर घ्या घागर घ्या घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवयो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवयो रमू दे लैंगिक शोषण टळू दे खेळात जीवयो रमू दे नारा धमाना फाशी होऊ दे खेळात जीवयो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवयो रमू दे घुमू दे घागर घुमू खेळात जीवू रमू दे सुपल्या गौरीला जगवा ग अहो गौरीला जगवा ग उजवा डावा हात हलू दे सुपाही नाचवा ग विचार चांगले ठेवा ग वंगाळ बाहेर उडवा ग उजवा डावा हात हलू दे सुपाही नाचवा ग सुप सुप सुपल्या सुपाला घागरा सुप सुप सुपल्या सुपाला घागरा सुप सुप सुपल्या सुपाला घागरा सूप पडले हा वैभू वैभू सूप पडले तर एक नाव घे चांदीच्या ताटात मुठभर गहू लग्न नाही झालं नाव कोणाचं घेऊ होईल होईल तुझी पण इच्छा पूर्ण होईल चला पुढे आपण घेऊयात लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मापाने दिल्या आम्हा पेन्सिल पाट्या पेन्सिल पाट्या पेन्सिल पाट्या पेन्सिल पाट्या लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या पिंगा फुगडी खेळ ग खेळ ग पिंगा फुगडी खेळ ग खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा तुझ्या पिंग्यान मला बोलवली रात जागिवली पोरी पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा झपोरी घाल पोरी झपोरी घाल पोरी केळीच पान लवे कशी माझी मान लवे लवे ग लवे ग लवे ग लवे ग झपोरी घाल पोरी ऐसपैस पसरले केळीच पान सगळ्या मिळून घाला घुमारी छान घुम 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 घुमारे शू 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 शिवारे घुम 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 घुमारे शू 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 शिवारे घुम 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 घुमारे घुम 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 घुमारे घुम 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 घुमारे चला नाच ग घुमा अग लढ ग घुमा कशी मी लढू लढ ग घुमा कशी मी लढू या गावचा त्या गावचा लोहर नाही आला तलवार नाही मला कशी मी लढू ग नाच ग घुमा नाय लढ ग घुमा कशी मी लढू लढ ग घुमा लढ अग लढ ग घुमा कशी मी लढू लढ ग घुमा लढ अग लढ ग घुमा कशी मी लढू लढ ग घुमा लढ दिंडा दिंड्या मोड गा पोरी दिंड्याची लांब दोरी दिंड्या मोड गा पोरी दिंड्याची लांब दोरी मका कुट गा पोरी मक्याला पीक भारी मका कुट गा पोरी मक्याला पीक भारी दारी होता मका हक्का मारी काका दिंडवला पोरी दिंडवला अहो दारी होता मका हक्का मारी काका दिंडवला पोरी दिंडवला किकीच पान बाई की किकीच पान बाई की हिरवाई वाचवणार की झाडाला महत्व किती ऑक्सिजन आम्हा देती किकीच पान बाई की शिक्षणाला महत्व किती आल्या गो बाई शेजारणी शेजारणी
शिकवू त्यांना उजळली किकीच पण बायकी किवाई वाचवणायत किकीच पण बायकी किवाई वाचवणायत किकीच पण बायकी किवाई वाचवणायत की चला करवंटी जिंबातूया जरा प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचा उत्साह वाढव